जनक जनक जन झंकारिता अखिल जगत भुलवी रसिक मनांचा तारा गीत कहाण्या हित गुजे ही सांगे अभिनव तारा की प्रसारण इंटरनेट रेडियो नमस्कार. ई प्रसारण श्रोते हो, आपल्या बरोबर आहेत सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, लेखक, पटकथाकार आणि नाटककार सचिन कुंडलकर. छोट्याशा सुट्टीत फ्रीज मध्ये ठेवलेले प्रेम यासारखी नाटके, आउट ऑफ द बॉक्स शुभ्र यासारखे लघुपट, निरोप, रेस्टॉरंट, गंध, हॅपी जर्नी, राजवाडे अँड सन्स, गुलाबजाम, वजनदार, पॉंडिचेरी यासारखे उत्तम चित्रपट असा त्यांच्या कारकिर्दीचा चढता आलेख आहे. निरोपला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि गंधसाठी सर्वोत्कृष्ट पटकथा लेखकाचा राष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळाला. लेखनातून येणारा आणि मनाला स्पर्श करणारा, तसेच डोक्याला आणि मनाला त्रास देणारा, तरीही हवा हवा असा वाटणारा असा अनुभव, असं त्यांच्या लेखनाचं वर्णन मी करेन. त्यांच्या लेखनाचा आणि वाचनाचा व्यासंग याविषयी आज त्यांच्याशी बोलूया. नमस्कार सचिन. नमस्कार. शो मध्ये तुझे स्वागत आहे. थँक्यू. आताच तुझा सिनेमा रिलीज झालाय पॉंडिचेरी आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळालाय, तर मला त्याच्यापासूनच सुरुवात करायला आवडेल. त्या चित्रपटाबद्दल तुझं अभिनंदन. तर आम्हाला त्याबद्दल सांगशील आणि त्याची पटकथा तू, म्हणजे त्याची कथा पटकथा तू तेजस मोडक बरोबर लिहिलीस. मला ते सुद्धा समजून घ्यायचं की एकट्याने लिहिणं आणि दोघांनी मिळून लिहिणं हे कसं काय जमतं किंवा कसं करायचं असतं. पॉंडिचेरीची जी कथा आहे ती गेली अनेक वर्ष तेजस मोडक आणि मी गुलाबजामचा ऍक्च्युली सगळी प्रोसेस सुरू असताना, गुलाबजाम हा आम्ही दोघांनी एकत्र लिहिलेला पहिला सिनेमा आणि तो फ्लोअर वरती असताना आम्ही त्याच्यावरती काम करायला सुरुवात केली दोघांनी एकत्र आणि ती कथा लिहून काढली होती. कारण त्या काळामध्ये आम्ही दोघही जण स्वतंत्रपणे भारतात भरपूर प्रवास करतो आणि आम्ही अनेक वेळेला वर्षातनं एकदा आमच्या एखाद्या स्क्रिप्टच्या प्रोजेक्टसाठी वेगळ्या प्रांतामध्ये प्रवास करतो जिथे काही तुम्हाला इन्स्पिरेशन मिळेल. पण आम्ही हॉटेलमध्ये राहणं थांबवलं एअरबीएनबी मुळे. काय झालं की आम्ही अनेक वेळेला आम्हाला लेखक म्हणून फायदा असा झाला की आम्ही होमस्टेज मध्ये राहायला लागलो भारतात जिथे जिथे जाऊ तिथे. आणि त्या काळामध्ये आम्हाला होमस्टे मध्ये घडणाऱ्या एका अशा गोष्ट अशी गोष्ट सुचली जी एक मराठी मुलगी आहे निकिता नावाची जी खूप लांब महाराष्ट्रापासून एका तमिळ माणसाशी लग्न करून गेले आणि वेगळ्या भाषांच्या संगतीमध्ये ती वाढते आणि ती भाषा एक नाहीये तर त्या अनेक भाषा आहेत आणि त्यामुळे ती मल्टीलिंग्वल सोसायटीत वाढणारी मुलगी आहे आणि तिच्या आयुष्यात येणारे प्रश्न, त्याच्यावरती शोधणारी उत्तर आणि अनेक वेळेला आपण आपल्या आयुष्यातले प्रश्न सोडवता सोडवता दुसऱ्याच्या आयुष्यात निर्माण करत असतो किंवा ते सोडवत असतो. सो ती फार गुंतागुंतीची प्रक्रिया असते आणि त्यामुळे रोहन त्याच्यामध्ये आला कारण तो त्याचे काही स्वतःचे प्रश्न घेऊन आला. आणि ती कथा यासाठी सांगायची होती की आपल्यापैकी अनेकांचा प्रवास आता जी गृहितक होती 70-80-90 गेल्या शतकातल्या ह्याच्यामध्ये की या शहरात ही भाषा बोलतात म्हणजे त्या लोकांची जाणीव ही असते. म्हणजे पुणे असं असतं, मुंबईत असं असतं, नागपूर असं असतं, तर ते आपण असं ठरवून टाकलेलं आहे. म्हणजे आता दिवाळीत थंडी असते असं आपण जसं ठरवलंय जे काही खरं नाही आता, तर ती गृहितक मोडायची वेळ आली आहे. कारण आम्ही सगळ्यांनी आता एकभाषी आणि एक परंपरांच्या शहरांपासून बहुभाषी आणि बहुपरंपरांच्या शहरांमध्ये राहायला लागून सुद्धा आता 10 वर्ष झाली, पण कुठेतरी समाज घाबरतो आणि आपली अस्मिता, आपली परंपरा याच्यामध्ये तो सुरक्षितता शोधतो, तो इतिहासात सुरक्षितता शोधतो आणि तो हे सत्य नाकारतो की आपली भाषा आता एक उरलेली नाही, आपलं खाणं आता एक उरलेलं नाही. त्या सगळ्याची गिल्ट त्याला येत असते आणि हे सगळं मोडून काढणारी कथा लिहायची होती. आणि भारतात त्याच्यामुळे दुसरं कुठलं शहर असणार योग्य ते पॉंडिचेरी आहे. कारण तुम्ही खरंच पाहिलं तर ते एकच शहर आहे जिथे इतक्या प्रकारच्या भाषा
दैनंदिन आयुष्यात फ्लुएंटली बोलल्या जातात. मुंबईमध्येही बोलल्या जातात, पण मुंबईत माणसं दिवसभरात मल्टीलिंग्वल नसतात. ती अनेक भाषा बोलणारी माणसं एकत्र मुंबईमध्ये राहतात, पण ती माणसं मल्टीलिंग्वल असतात असं नाही. आणि पॉंडिचेरीत खूप मल्टीलिंग्वल माणसं राहतात. सो आम्ही तिथे गेलो आणि त्या शहराच्या प्रेमात पडलो. आम्ही स्वतः तिथे एक होमस्टे घेऊन राहिलो. तुम्ही ज्या फिल्म मध्ये जो होमस्टे बघताय निकिताचं घर, त्या घरात राहून आम्ही ती पटकथा लिहिली. सो निकिताच्या खोलीत मी राहत होतो आणि रोहनच्या खोलीत तेजस राहत होता. आणि आम्ही 10-11 दिवसांनी आम्ही तिथे लोकल माणसांसारखे राहिलो. किराणा सामान आणलं, स्वयंपाक केला त्या घरात, सगळं त्या शहरात लोकल लोकांसारखं जगलो. आणि आम्हाला 10-15 दिवसांनी ते घर आमच्याशी बोलायला लागलं. तेव्हा आम्ही ठरवलं की आपण या मालकीणबाईंना विचारूया की आम्ही जर फिल्म केली, कारण ते जेव्हा जर तरवर होत तर आम्ही ती इथे शूट केली तर चालेल का. सो हा सगळा पॉंडिचेरीचा प्रवास आहे. आणि मला असं वाटतं आपण खूप समृद्ध गौरी देशपांड्यांचं, सानियांचं साहित्य वाचलंय परप्रांतात राहणाऱ्या, बहुभाषिक प्रांतात राहणाऱ्या सक्षम आणि पॅशनेट स्त्रियांचं. सो माझ्या मते माझ्या मनात तरी तो ओरिजिन आहे संपूर्ण त्या दोघींच्या साहित्याचा. जर आपण पॉंडिचेरी विषयी बोलायचं झालं तर आम्ही दोघं एकत्र कसं लिहितो ही खूप अवघड आहे प्रश्न सांगायला, कारण आम्ही दोघं जण एकत्र लिहित नाही. आमच्या दोघांकडे वेगवेगळे स्किलसेट्स आहेत. एक सिनेमा उभा करायला लागणार आहे आणि आम्ही कथा एकत्र बिल्ड करतो. आम्ही प्रवास करतो किंवा आम्ही एकत्र राहून त्याच्यावरती बोलतो, पण नंतर आम्ही कामाचं इंजिनिअरिंग सेपरेटली विभागून घेतो त्याचं. कारण सिनेमाची पटकथा हे वाटतं तितकं नुसतं क्रिएटिव्ह काम नाहीये, ते खूप इंजिनिअरिंगचं काम आहे. आणि त्यामुळे टीम्स एकत्र काम करू शकतात त्याच्यावरती. तेजस स्वतः ग्राफिक नॉवेलिस्ट आहे आणि तो डायरेक्टली ड्रॉ करायला लागतो फिल्म. मला रंग सुचतात, मला संवाद सुचतात आणि त्याला दृश्य म्हणजे त्याला त्याला बॅकग्राऊंड दिसायला लागतात. आणि आम्ही दोघं जण मिळून बहुधा ते बिल्ड करत असतो. दुसरं आमच्या दोघांमध्ये आमच्या बॅकग्राऊंड मध्ये काहीही कॉमन नाहीये, कारण तो कॅम्पमध्ये कॅन्टनमेंटमध्ये वाढलेला आणि कॉन्व्हेंटमध्ये शिकलेला मराठी मुलगा आहे आणि मी सदाशिव पेठेत वाढलेला संपूर्ण मराठी शाळेत शिकलेला मुलगा आहे. आणि आम्हा दोघांच्या आवडीनिवडी, आम्हा दोघांचं संपूर्ण वेगळं असं, त्याची खूप विरोधाभासाची मदत होते सिनेमाला, कारण तुम्ही एकमेकांचे एडिटर्स बनता आणि त्यांनी ती प्रोसेस तयार होते. सो इट्स व्हेरी डिफिकल्ट टू से की तेजस आणि मी एकत्र काम कसं करतो. आम्ही आता 3 फिल्म्सवरती पुढच्या एकत्र काम करतोय, पण माझ्या मते भांडणं हा सगळ्यात चांगला मार्ग असतो काम चांगलं करण्याचा. एकमेकांशी तुम्ही पुष्कळ भांडलात की तुम्ही एकमेकांच्या थॉट्सना एडिट आणि शार्पन करता. भांडण्याची मुभा आम्ही एकमेकांना दिली आहे, त्यामुळे भांडतो आम्ही. क्रिएटिव्ह आउटपुट एकदम मस्त येत असेल. हो, भांडण भांडणाला पर्याय नसतो सिनेमा करता. ग्रेट. आता मी लेखनाबद्दल तुला जरा प्रश्न विचारते की मला लिहिता येतं किंवा मला लिहायचं आहे हे तुला कधी समजलं? मला माहित नव्हतं. मला सगळ्या मित्रांनी हे सांगितलं की तू खूप लहान असताना, म्हणजे माझी आई लिहायची, ती खूप ती अशी तिचं शिक्षण फार लहान वयामध्ये थांबवलं, कारण आर्थिक प्रश्न त्यांच्या घरामध्ये खूप होते. आणि माझ्या आईने कथा लिहिलेली, आईच्या कथा असलेली अख्खी वही माझ्या आजोबांनी वसईला त्यांच्या विहिरीमध्ये फेकून दिली होती. आणि आईला सांगितलं होतं की लिखाण हे श्रीमंतांचं काम आहे, तर तू नोकरी करू नका, पैसे कमाव. त्या सगळ्या कथांमध्ये एक कथा होती ज्याच्यावर अमृता सुभाषचा जो गंधमधला भाग आहे तो भाग बनवलाय. ती आईची कथा आहे, लग्नाच्या वयाची मुलगी नावाचं. सो आईच्या जीन्स मध्ये बहुधा लिखाण असावं, पण आईबाबांनी आम्हाला वाचायला भयंकर उद्युक्त केलं, कारण माझ्या वडिलांचे वडीलही खूप वाचायचे आणि वाचन प्रचंड आलं पाहिजे. मला वयाच्या 17-18 वर्षापर्यंत इंग्लिश येत नव्हतं, मला बोलताच यायचं नाही, कारण मी शाळेत मराठी गेलो होतो आणि न्यूनगंड असतो मराठी शाळेतल्या मुलांना. पण त्यामुळे मराठी वाचन खूप स्ट्रॉंग होतं आईबाबांच्या आग्रहामुळे. आणि मी जसं सुमित्रा भावे आणि सुनील सुक्तनकरांकडे काम करायला लागलो, तसं मला आठवतंय की माझ्या आजूबाजूला जे माझे जवळचे मित्र आहेत, त्यात सुमित्रा ताई आणि सुनील नक्की आले. त्या सगळ्यांनी मला सांगितलं की तू
तो खूप चांगलं लिहितोस. मी काही छोट्या काही गोष्टी लिहून त्यांना वाचून दाखवल्या होत्या. मोहित टाकळकर जो माझा मित्र आहे, जो नाटकाचा दिग्दर्शक आहे, मोहितनी मला अनेक वेळेला असं सांगितलं होतं की तू थांबू नकोस, तुझ्या मनामध्ये येईल ते लिहून काढ. आणि त्या सगळ्याचा परिपाक असा असावा की मी जेव्हा मुंबईला शिफ्ट झालो, स्वतः एकटा राहायला लागलो, त्या सगळ्या काळात त्या अनुभवाने आलेल्या रिकामपणामध्ये, आणि माझ्या हातात भयंकर वेळ होता कारण माझ्या हातात काम नव्हतं, मी लहान होतो खूप, 23-24 वर्षाचा, तेव्हा मी कोबाल्ट ब्लू लिहायला घेतली आणि ते माझं आयुष्यातलं पहिलं लिखाण आहे, त्याच्या आधी मी काहीच लिहिलं नव्हतं. आणि ते लिहायला लागलो तेव्हा वास्तुपुरुषचं पोस्ट प्रोडक्शन मुंबईमध्ये चाललं होतं आणि सुमित्राताई आणि सुनील माझ्याकडे राहायचे, तर ते रोज एडिटिंग संपवून संध्याकाळी घरी यायचे, आम्ही एकत्र जेवण बनवायचो सगळेजण, आणि जेवण झालो की मी त्यांना दिवसभरात लिहिलेलं कोबाल्ट ब्लूचं हस्तलिखित वाचून दाखवायचो. आणि असं 2-3 महिने चालू राहिलं आणि बहुधा सुमित्राताई आणि सुनील दोघांचं त्याच्यामध्ये खूप कॉन्ट्रीब्युशन आहे की त्यांनी मला लिहितं ठेवलं आणि ते सगळं हस्तलिखित पूर्ण करून ते त्यांना योग्य वाटलं म्हणून त्यांनी शिल्पू भागवतांकडे पाठवून सुद्धा दिलं. सो आय थिंक माझं काही मनामध्ये नव्हतं की आपण लिहावं, आपण ते मौजेला द्यावं, ते कधीतरी पब्लिश होईल, काही नाही काही नाही. सो मला सांगण्यात आलं सतत की तू लिहितोस चांगलं, तू लिही तू लिही. तसंच छोट्याशा सुट्टीच्या बाबतीत मोहित टाकळकरनी कोबाल्ट ब्लूचं हस्तलिखित वाचलं आणि तो मला म्हणाला की तू लिहित जा, तर मी त्याला म्हणलं की मला कधीतरी नाटक लिहून पाहायला आवडेल कारण तुझा ते माध्यम आहे आणि माझं नाही, तर तो म्हणला तू लिही नाटक, कुणीही नाटक लिहू शकतं. तर म्हणून मी बसलो आणि मी 4 दिवसांनी त्याला जे काही लिहिलं ते वाचायला बोलवलं. तर त्या छोट्याशा सुट्टीच्या पहिल्या सीन मध्ये असा प्रसंग होता की कार्तिक आणि उत्तराची ती गोष्ट आहे, तर कार्तिक विंगेतनं गरम गरम फुललेले फुलके आणून उत्तराला वाढतोय. मोहित म्हणला तू नको नाटक लिहूस कारण विंगेमध्ये तुझे फुलके कोण गरम गरम पूर्ण हे करत बसेल, पण बाकीचं सगळं चांगलं आहे. तर त्यांनी तो पहिला ड्राफ्ट नाकारला आणि मला चॅलेंज केलं. तो मला म्हणला तू क्लोजअप मध्ये लिहितोस कारण तुला सिनेमाच्या स्क्रिप्ट सवय. सो तू नाटू लांब बस, तू लांबून नाटक लिही, तू संवादांकडे लक्ष दे. तो मोहितने मला खूप ग्रूम केलंय नाटकाच्या माध्यमाकडे जायला. सो असा लिहायला लागलो, आनंदाने लिहायला लागलो. त्याला काही असं फार काही प्लॅन नव्हता किंवा फार काही ट्रेनिंग किंवा अम्बिशन तर अजिबातच नव्हतं. आता कोबाल्ट ब्लूचा विषय निघालाय म्हणून विचारते की कोबाल्ट ब्लू ही कादंबरी जेव्हा वाचतो आपण, आम्ही वाचतो तेव्हा ते आपण चित्रपट बघत आहोत असं वाटत. तर म्हणजे काय म्हणतात त्या फ्रेम्स येतात डोळ्यासमोर. करेक्ट. तर त्याबद्दल आम्हाला सांग. हो मला असं सगळेजण म्हणतात पण मला त्याच्याबद्दल माहिती, माझी लिखाणाची प्रक्रिया आहे, मला जे दिसतं ते मी पहिला ड्राफ्ट करताना बहुधा मला गोष्टी दिसतात त्या मी उतरवतो. आणि दुसरं सिनेमाचा स्टुडंट असण्याचा, मी सततच एक सिनेमाचा विद्यार्थी आहे. मी सिनेमा करायला लागलो तरी मला असं वाटत नाही की मी सिनेमाचा विद्यार्थी होणं थांबवलंय. सो सिनेमाचे जेव्हा तुम्ही स्टुडंट असता सातत्याने तेव्हा तुमच्या लिखाणामध्ये शब्दांवर भर कमी आणि व्हिज्युअल्सवर जास्त अशा पद्धतीचा एक डिग्निफाईड सायलन्स तयार होतो कारण ते प्रतिमेचं आणि आवाजाचं माध्यम आहे, संवादाचं नाही. आपल्याला भारतीय सिनेमा आणि मराठी सिनेमा असं वाटतं की तो ते रेडिओ श्रुतिका असतात त्या बरेच वेळेला. हा संवाद आणि तो संवाद, ते आवाजाचं माध्यम आणि दृश्यांचं, ते संवादाचं माध्यम कमी आहे. आपला सगळा सिनेमा संवादांवर बेतलेला जरी असला, कारण आपण नाटकाची ओरिजिन असलेली माणसं, त्यामुळे आपला सिनेमा तसा आहे. पण माझ्या मनामध्ये ध्वनी असतो, ध्वनी आणि दृश्य, आणि त्यामुळे मी लिहितो. त्यामुळे बहुधा तसं वाटत असावं कदाचित वाचणाऱ्या माणसाला. बरोबर. ग्रेट. आता आपण लेखनाचं विचारायचं मला की तू रीतसर प्रशिक्षण कुठे घेतलं असतं, म्हणजे जसं फॉर्मल ट्रेनिंग ज्याला म्हणतो आपण, जसं नाटकाचं सिनेमाचं असतं. नाही, मी मोकळेपणाने मी म्हणलं तसं लिहायला लागलो आणि माझा तो तसा मार्ग झाला नाही. मी सेल्फ टॉट आहे मी असं म्हणतो, याचं कारण मी जेव्हा इंग्लिश वाचायला लागलो हळूहळू आणि इंग्रजी बोलायला लागलो, मग इंग्रजी पुस्तकांचा संग्रह करायला लागलो, तेव्हा मला लिखाणासाठी घ्यायला लागणारी मेहनत, त्याचं एडिटिंग, त्याच्यावर करायला लागणारी प्रक्रिया
याविषयीचं प्रचंड साहित्य उपलब्ध झालं आणि मी त्यासाठी पॅरिस रिव्ह्यू या मॅगझिनला खूप थँक्स म्हणेन, कारण मी सातत्याने ते वाचत आलोय आणि मी ते वाचतो आणि मी त्याचा संग्राहक आहे, कारण त्याच्यामध्ये त्यांनी अनेकशे लोकांच्या दशकानुदशक 50 सालापासून 1950 पासून अगदी गेल्या आठवड्यापर्यंत जगातल्या अनेक लेखकांच्या क्रिटिक्सच्या संपादकांच्या मुलाखतींचं सत्र अव्याहत चालू ठेवलं आणि त्याच्यामुळे लिखाण संपादन आणि प्रकाशन या प्रत्येक पातळीवरती त्याचा घाट कसा येत जातो आणि जागतिक वाङ्मय म्हणजे ते इंग्लिशमध्ये ट्रान्सलेटेड इंटरव्ह्यूज आहेत याची ओळख मला इंग्लिश वाचायला लागल्यानंतर झाली, पण लिखाण स्पॉन्टेनियसली केलं कारण ते मी मराठीत करतो, माझा मेंदू मराठीत विचार करतो आणि मग मी आपल्यात ते भाषांतरित करून मांडत असतो. त्यामुळे असं तसं टेक्निकल प्रशिक्षण घेतलं नाही, पण आता तितकं सोपं राहिलं नाही कारण आता तुम्हाला भान आलं वाचनानी तुमच्या एक्सपोजरनी की तुम्ही स्वतः स्वतःची टेक्निक्स आणि स्वतःची शिस्त ठरवता. सो मला असं वाटतं शिस्त हेच माझं ट्रेनिंग आहे. मी अत्यंत डिसिप्लिन्ड माणूस आहे कामाच्या बाबतीमध्ये कुठल्याही बाबतीमध्ये आणि त्यामुळे माझं लिखाणाचंही फार अत्यंत व्यवस्थित डिसिप्लिन आहे आणि ते डिसिप्लिन हे माझं ट्रेनिंग आहे. असं मी तुम्हाला एक गंमत सांगतो, मला आता 1990 जेव्हा प्रकाशित झालं त्याच्यानंतर त्याला जो प्रतिसाद येतो त्या आधी जेव्हा कोबाल्ट ब्लू तेव्हा इंटरनेट नव्हतं आणि त्यामुळे ते पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर ते काही सिनेमा नाही ना, तुम्हाला त्याचा प्रतिसाद कळण्याचा काहीच मार्ग नाही आणि त्याच्यामुळे ते गंगेमध्ये दिवा सोडावं तसं ते पुस्तक सोडून दिलं, कारण काय चाललंय नक्की त्याचं 8-10 वर्ष तरी मला कळलं नाही, म्हणजे काय गेलं काय मेलं काय वाचतायत लोक काय. पण 1990 तसं झालं नाही कारण इंटरनेटचा काळ, ज्या काळात प्रचंड लोक व्होकल आहेत आणि आपण सारखं असं म्हणतो तरुण मुलं वाचत नाही, पण मी तुम्हाला सांगतो की त्या सगळ्या म्हणजे पुणे मुंबई सोडून जो महाराष्ट्र आहे प्रचंड मोठा, अनेक प्रकारच्या मराठीचा लहेजा असलेला, अनेक प्रकारच्या संस्कृतींनी भरलेला, तिकडनं इतका प्रचंड मोठा वाचक वर्ग केलेला आहे चांगलं काहीतरी सातत्याने नवं वाचण्यासाठी, मला त्या सगळ्यांना थँक्यू म्हणायचंय, कारण मला असं वाटतं की मला पहिल्यांदा आत्ता फीडबॅक मिळाला माझ्या लिखाणावर आणि तो त्या सगळ्या मुलांमुळे मिळाला, त्या सगळ्या मुला मुलींनी ज्यांनी 1990 वाचलं आणि मला इंटरनेटवर डायरेक्टली सातत्याने प्रतिसाद दिला त्याच्यामुळे मिळाला. सो मला असं वाटतं की आता आपण बहुधा आपण समजले जातोय आणि आपण ऍक्सेप्ट होतोय लोकांना, आपलं लिखाण लोकांना रेझोनेट करत आहे, त्यामुळे मला अशी कधी तक्रार वाटली नाही. दुसरं मला कोबाल्ट ब्लूच्याही बाबतीत सांगायचं तर लोक असं म्हणतात की त्याचा विषय फारच अगदी वेगळा होता वगैरे असं काही, पण मला वाचकांनी ते कधी जाणवू दिलं नाही. ते पुस्तक अत्यंत प्रेमाने हाताळलं गेलं, ते प्रेमाने डिस्कस केलं गेलं, ते प्रेमाने रिसीव्ह झालं, त्याचा रेझोनन्स मला यायला खूप वर्ष गेली, पण तो आला तेव्हा मला एक कळलं की ते पुस्तक खूप चांगलं स्वीकारलंय महाराष्ट्राने. ते मराठीत होतं तिथपर्यंत आणि मग 13 साली ते इंग्लिश मध्ये आलं आणि ते जगभर पोहोचलं, सो त्याचा मग वेगळाच एक प्रवास सगळा सुरू झाला. माझं वाचन खूप मर्यादित होतं एका सर्टन काळापर्यंत आणि मला मला दोन खूप चांगले मित्र मिळाले, तीन खरं म्हणजे माझं वाचन विस्तारायला. एक विजय तेंडुलकर ज्यांनी मला आयुष्याच्या सगळ्याच कम्फर्ट झोन्स मधून बाहेर काढलं, विचारांच्या लिखाणाच्या आणि वाचनाच्या या तिन्ही बाबतीमध्ये, आणि सतत असं मराठी मध्यमवर्गीय कुटुंबात आल्या आतून आल्यामुळे ना सतत नव्या गोष्टींना तुम्हाला भारावून जाण्या जायला शिकवलं जातं, सतत असं सद्गदित होणं, सतत कानाला हात लावणं, सतत नम्र होणं, सतत भारावून जाणं, तर माझ्या सगळ्या क्वालिटीज तेंडुलकरांनी पुसून टाकल्या, कारण त्यांनी मला आत्मविश्वास दिला की एखादा अनुभव जर आपल्याला आलाय तर आय डिझर्व इट त्याच्यामुळे तो मला येतो आणि त्याच्यामुळे तो खूप डोळ्यात डोळे घालून इक्वली स्वीकारायला हवा आणि सतत आपण असं नम्र ऋणी आणि सतत उपकृत आणि घाबरलेला असं राहता कामा नये आणि त्यामुळे वाचनाचा विस्तार त्यांच्या घरातली लायब्ररी पाहून माझा झाला. याचं कारण तेंडुलकरांचे एक कॉमन मित्र अतिशय ज्येष्ठ वयानी ज्यांना तुम्ही गुलाबजाम मध्ये खालच्या मजल्यावरती खुर्चीत बसलेलं पाहिलं असेल
ते खूप मोठे आर्किटेक्ट द्वारकानाथ कुलकर्णी ज्यांचा मुंबईतल्या अनेक प्रकल्पांमध्ये मोठमोठ्या सहभाग आहे, त्या माणसानी माझं वाचन प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विस्तारलं. आम्ही त्यांना बाजी म्हणतो सगळेजण, बाजी काका. आता बाजी काका पुण्यात राहतात, ते खूप वयोवृद्ध आहेत आणि अनेक भाषांमधनं भाषांतरित होऊन आलेलं इंग्रजीमध्ये साहित्य वाचायची बाजींनी मला सवय लागली आणि त्यांनी न घाबरता त्यांच्या संग्रहातले चांगले चांगले पुस्तकं मला द्यायला सुरुवात केली. त्याच्यामुळे ओरहान पामुखशी माझी ओळख झाली. असे अनेक लेखक, म्हणजे पामुख हा आपल्या सगळ्यांना माहिती असतो म्हणून पण त्याचं नाव घेतलं, पण अनेक अनेक लेखक मी आज जे वाचतो. दुसरा, नवीन लेखक कसे शोधायचे याचे मार्ग मला बाजींनी सांगितले आणि पॅरिस रिव्ह्यू हा त्याचा एक, जगभरात येणारे चांगले रिव्ह्यूज वाचणं, न्यूयॉर्कर वाचणं, त्या वेबसाईट्सने सबस्क्राईब करणं, आज जे ताजं चाललंय त्या सगळ्याविषयी उत्कंठा असणं, याची सवय मला बाजींनी लावली. तिसरा, ज्यांना पुस्तकं आवडतात त्या मराठी लोकांना हे नाव अपरिचित नसेल पण अत्यंत पॅशनेट पुस्तकांविषयीचा असा आमचा सगळ्यांचा मित्र शशिकांत सावंत जो मुंबईमध्ये राहतो आणि जो दुर्मिळ पुस्तकांचा संग्राहक आणि विक्रेता आहे. आणि शशिकांतनी मला असं वाटतं, आता तर सध्या अशी सिस्टीम आहे की दर महिन्याला शशिकांतकडनं एक मोठी पेटी येते, बॉक्स येतो आणि तो ठरवतो नवीन काय आलंय किंवा जुन्यातलं काय वाचायचं, तो ते क्युरेट करतो तो बॉक्स. ती आमची मैत्री आहे. पण शशिकांत अनेक प्रकारच्या लोकांचा बुक कन्सल्टंट आहे शशिकांत सावंत आणि त्याचं स्वतःच कोठार आहे. म्हणजे कलेक्शन हा फार छोटा शब्द आहे पण दुर्मिळ जुन्या जागतिक वाङ्मयाचं वाशीला त्याचा अख्खा फ्लॅट हा पुस्तकांनी भरलाय आणि तो अत्यंत रिसोर्सफुल पर्सन आहे जागतिक आणि भारतीय दोन्ही साहित्याच्या बाबतीत. आणि तो आम्हा सगळ्यांसारखा वर्तमान काळाविषयी पुरेशी आस्था असणारा माणूस आहे. तो नॉस्टॅल्जियात अडकत नाही, त्याला भूतकाळाविषयी तटस्थतेने पाहता येतं. हे गुण असल्याशिवाय माझ्या मते तुमचं वाचन सपस होऊ शकत नाही. नाहीतर मग तुम्ही ती तुमचे आई वडील जे लेखक वाचत होते तीच पुस्तकं वाचून तुमचं वाचन झालंय असं म्हणू शकता. सो या सगळ्या लोकांमुळे मी वाचायला लागलो आणि मी स्वतःची जबाबदारी आता स्वतःकडे घेतली की मला माझ्या आवडीनिवडी कळल्या पाहिजेत आणि माझा ग्रंथसंग्रह अतिशय सकस झाला पाहिजे या सगळ्या प्रक्रियेमध्ये जो मी करत असतो सतत. पण मी वाचतो इंग्लिशमध्ये. सध्या आपण आता 2022 साली बोलतो आहोत. माझं मराठी वाचन खूप कमी झालंय कारण मला त्यात माझं पोषण सापडत नाही. म्हणजे जे नक्की वाचायला हवं असतं मराठीमध्ये त्या सगळ्या डबल इन्व्हर्टेड कॉमातले लेखक जे सगळे 70-80-90 सालात होते ते सगळे तुमचे वाचून झाल्यानंतर तुम्हाला तुमचं पोषण होत नाही मराठी वाचनाने, असं मी धाडसाने म्हणतो. उद्या माझ्यावरती हे ऐकून फेसबुक आणि त्या सगळ्या गोष्टींवर अनेक भाले चालवले जातील पण मी खरंच सांगतो की माझं पोषण सध्या होत नाहीये मराठी वाचनाने. खूप कमी वेळेला चांगलं काहीतरी हाताला लागतं जे लोक सांगतात आणि जे वाचलं जातं पण ते मोजावं लागतं हाताच्या बोटांवर. पण मी जगातल्या सर्व भाषांमधनं, अगदी चायनीज पासून कुठल्याही भाषेपासून इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट झालेलं सर्व लिटरेचर वाचतो. त्यात मला भाषेचं बंधन नाही. मी मल्याळी वाचतो, मी तमिळ वाचतो, मी टर्किश वाचतो, जॅपनीज वाचतो, मी सगळं वाचतो. तुझं जे नाटक आहे फ्रीज मध्ये ठेवलेलं प्रेम, तर ते मला विचारायचं की ते शीर्षक तुला कसं सुचलं? ते खूप छान आहे. तुम्ही कुठलंही लग्न झालेलं जर अगदी साधं आणि जे आनंदी एकमेकांना म्हणतात तसं जोडपं जर पाहिलं तर म्हणजे माझ्या बघण्यात अशी होती. मी खूप साध्या मध्यमवर्गीय घरातनं, पारंपरिक कुटुंबातनं आलेला मुलगा आहे तर मला असं वाटतं मी असं ऑब्झर्व करायचो माझ्या घरातल्या जोडप्यांना, माझ्या आजूबाजूच्या मित्रांची लग्न झाली होती तर एक 4-5 वर्षांनी तेच घडतं फ्रीज मध्ये ठेवलेलं प्रेम आणि तुमची स्वतःची ग्रोथ थांबते लग्नामुळे असं मला त्यावेळी वाटायचं आणि आता ते कन्फर्म होत चाललंय जास्त. तर ते टायटल हे भारतीय लग्न व्यवस्थेचा 2-3 वर्षांनी होणारा रिझल्ट याचं टायटल आहे. ते फ्रीज मध्ये ठेवून पुरवून रविवारी खावं लागतं आणि त्याचं रेशन करावं लागतं कारण त्याची पैदास संपते. ते गृहित धरलं जातं अशा सगळ्या त्यामुळे ते टायटल सुचलं होतं आणि ते मोहितला अत्यंत आवडलं. तर आता लघुपट किंवा माहितीपट हे जेव्हा लिहितो आपण लेखक तेव्हा काय बंधनं पाळावी लागतात?
लघुपट लघुपट आणि माहितीपट एकतर अत्यंत स्वतंत्र प्रकार आहेत, म्हणजे शॉर्ट फिल्म आणि डॉक्युमेंटरी. मी स्वतः फार डॉक्युमेंटरी स्पेसमध्ये काम केलेलं नाही किंवा रियालिटी स्पेसमध्ये मी स्वतः काम केलेलं नाही, पण मी अगदी मोजक्या शॉर्ट फिल्म बनवल्या आहेत. आणि मला असं वाटतं तो कविता करणे इतका अवघड फॉर्म आहे, म्हणजे तो नुसत्या छोट्या लांबीचा सिनेमा नसतो, तर त्याची त्याचा संपूर्ण आवाका, त्याचा घाट, त्या सगळ्याचा एका बंदिस्त जागेमध्ये आणि एका अत्यंत लयबद्ध आणि रिच टोनॅलिटीमध्ये तुम्हाला ती गोष्ट छोट्या ड्युरेशनमध्ये सांगावी लागते. आणि त्यामुळे पूर्ण लांबीचा सिनेमा लिहिणं किंवा बनवणं आणि शॉर्ट फिल्म लिहिणं किंवा बनवणं या अत्यंत स्वतंत्र गोष्टी आहेत. त्याचं स्किलसेट कम्प्लिटली वेगळं आहे. त्यामुळे शॉर्ट फिल्म म्हणजे लघुपट हा नुसता छोट्या लांबीचा नसतो, तर तो ते एखादं अत्यंत सुंदर भांड मातीचं तयार करण्यासारखं आहे, जे हातामध्ये आपल्या मावेल. आणि त्याचं स्किलसेट वेगळं आहे. त्यामुळे मी अनालिसिस नाही करू शकत. मी शिक्षक नाही किंवा मी दोन्ही नाहीये. मी चांगला विद्यार्थी नाहीये आणि मी चांगला शिक्षकही नाहीये. मी खूप धसमुसळेपणा करत माझं सगळं काम शिकत आलोय. मला फॉर्मॅलिटीचा कंटाळा आहे, मला रुल्सचा कंटाळा आहे, आणि त्यामुळे विद्यार्थी होण्यातही जो रूल लागतो तो पण मला मान्य नाही. त्यामुळे मला असं अनालिटिकली नाही बोलता येणार, पण मी एवढंच सांगतो की ती स्वतंत्र माध्यम आहेत आणि मला फार रिस्पेक्ट वाटतो चांगल्या शॉर्ट फिल्म करणाऱ्या लोकांचा, जे अजूनही चांगल्या शॉर्ट फिल्म करत असतात त्या सगळ्यांचा. आता चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद याविषयी थोडस उलगडून सांगशील. चित्रपटाची मला असं वाटतं की तुमच्या मनात अशी कथा आहे का जी सांगायला तुम्हाला कॅमेराची आणि साऊंडची गरज लागणार आहे, आणि नाहीतर तुम्ही ती कथा सांगूच शकत नाही. अशी जर कथा असेल तरच ती चित्रपटाची कथा तयार होते. दुसरं, त्या कथेला चित्रपटाचा आवाका आहे का? पण चित्रपट हे एक स्वतंत्र युनिव्हर्स आहे आणि ते एका सर्टन लांबीचं युनिव्हर्स आहे. 1.5-2 तासाचा पल्ला तुम्ही ती कथा घेऊन मांडू शकताय का, हा त्याच्या मागचा दुसरा विचार आहे. मला जर एखाद्या गोष्टीला कॅमेरा लागणार नसेल आणि ध्वनी रेकॉर्ड करायला लागणार नसेल, तर मग मी त्याची कादंबरी लिहून प्रकाशित करू शकतो. त्याचा सिनेमा करायची गरज नसते आणि त्याच्यामुळे सगळ्या कथांचे चित्रपट तयार होऊ शकत नाही. जे आपल्या मराठी भाषेमध्ये आपल्याला दिसतं की मराठी चित्रपट कुणीही उठतं आणि पटकन दिग्दर्शक होतं, याचा तुम्हाला माहिती आहे ना, जगामध्ये मराठी भाषेत दिग्दर्शक होणं हे सगळ्यात सोपं आहे. कुणीही उठतं आणि काही करू शकतं. मला अत्यंत कौतुक वाटतं महाराष्ट्राचं, त्याच्या सहनशीलतेचं, त्याच्या ओपन डोअरचं. पण दिग्दर्शक होणं हे सगळ्यात सोपं आहे, म्हणजे कार्यकर्ता होण्यापेक्षा जर काही सोपं असेल तर ते फिल्म दिग्दर्शक होणं हे महाराष्ट्रामध्ये, कारण आपल्या प्रेक्षकाच्या अपेक्षाच कमी आहेत माध्यमाकडून. आपला प्रेक्षक टीव्ही मालिकांमध्ये इतका मग्न असतो की त्यांना सिनेमाकडनं काही फार चांगुलपणाच्या अपेक्षा सध्या उरलेल्या नाहीत, आणि त्याच्यामुळे सिनेमा बनवता येतो. महाराष्ट्रात साबुदाण्याची खिचडी आणि सिनेमा बनवणं खूप सोपं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की मराठी सिनेमा कशी आल्याचा वगैरे याच्या पंधरा पण न पडलेलंच बरं, कारण तो सर्वांना लिहिता येतो अगदी. म्हणजे उद्या मला बिल्डिंग मध्ये खाली उतरलं तर ती खेळणारी मुलं उद्या दिग्दर्शक होतील, याविषयी मला अगदी किंचितही संदेह नाहीये. आणि शिवाय भरमसाठ इतिहास आपल्याकडे आहे, कथा प्रचंड पडलेल्या आहेत, त्यामुळे उठायचं, बसायचं, लिहायचं, चार लोक बोलवून रिलीज करून टाकायचं. सो मराठी सिनेमाविषयी नको आपण बोलायला, पण मला असं वाटतं कथा, पटकथा आणि संवाद ही तीन तांत्रिक स्किल सेट्स आहेत प्रचंड स्वतंत्रपणे. कथा ही कथा असते, मी म्हटलं तसं त्याचं कॅमेऱ्यानी सांगण्याची गरज आहे का हे तुम्हाला फिल्टर करून पाहायला लागतं. आणि त्याचं जेव्हा पटकथेमध्ये रूपांतर मात्र होतं तेव्हा ते काम क्रिएटिव्हली कमी आणि त्याच्यामध्ये स्थल, काल आणि टेम्पो, लय आणि त्या त्या काळाच्या प्रेक्षकाची सहनशीलता, म्हणजे आपल्या प्रेक्षकाचा अटेन्शन स्पॅन काय आहे, आपला प्रेक्षक आपल्या प्रेक्षकाला गुंगवून ठेवण्यासाठी आपल्याला कुठच्या विविध साधनांची गरज आहे, त्या त्या प्रांतातले पटकथा लेखक त्यासाठी त्या समाजाचं भान असलेले असावे लागतं. आणि भारतामध्ये असं झालं की अनेक वेळेला आणि अजूनही असं होतं की आपण मिश्र भाषी मिश्र संस्कृतीचा देश आहोत, आणि त्यामुळे कदाचित पटकथा लिहिणाऱ्या माणसाला ती लिहून झाल्यानंतर सिनेमाची जी बोलीभाषा ठरली आहे मोस्टली हिंदी सिनेमाने आपल्यावर लादलाय की
वेगळे संवाद लेखक घ्यायचे, कारण अनेकांना हिंदी येत नाही, हिंदी सिनेमा करणाऱ्या अनेक लोकांना हिंदी येत नसतं, आम्ही सगळे इंग्लिशमध्ये बोलून आयुष्य घालवतो. कोणाला नटांना हिंदी येत नाही, अनेक दिग्दर्शकांना बोलता येत नाही. त्यामुळे भाषेवरती प्रेम असणारे, भाषेचा लहेजा असणारे, आणि मी म्हणलं तसं भारतीय सिनेमा हा खूप जास्त संवादांवर बेतलेला असतो, आतिषबाजी असते. त्यामुळे जुन्या दुसऱ्या महायुद्धानंतर जी मुंबईमध्ये फिल्म इंडस्ट्री सेटल झाली, तिथे संवादासाठी वेगळी व्यक्ती घ्यायची पद्धत भारतामध्ये आली, पण जगात असं कुठे नाहीये. स्क्रिप्ट प्ले रायटिंग हा एक कोहेसिव्ह भाग असतो, आणि ज्यामध्ये जी काही दोन तीन माणसं, चार माणसं कोलॅबरेट करून, अनेक वेळेला दिग्दर्शक हा त्यांच्यामधला एक असतो जर चांगला सिनेमा करायचा असेल तर, कारण लिहून दिग्दर्शित करणारी माणसं खूप विरळ असतात आणि फार कमी लोकांकडे ते स्किलसेट असतात. लिहिता पण येतं आणि दिग्दर्शित ही करता येतं. ते दिग्दर्शक त्या टीमचा भाग बनतात मग, आणि त्यांना आपल्या मनातला सिनेमा समजावतात. सो ते टीमवर्क बनतं. पटकथा हे टीमवर्क असतं. जरी एका माणसाने ती लिहिली तरी त्याच्या आतमध्ये एक टीम काम करत असते वेगवेगळ्या स्किलसेटची. सो कथा आणि पटकथा या वेगळ्या गोष्टी आहेत. संवाद ही तितकीशी वेगळी गोष्ट नाहीये, ती भारतात वेगळी आहे, पण संवाद लिहिणं हा पटकथा लिहिण्याचाच एक भाग आहे. मला त्यात फार एक छान गोष्ट वाटते की भाषेवर प्रभुत्व असणं, भाषेचा लहेजा माहिती असणं हे मात्र कुठेच चुकत नाही, आणि त्यामुळे कसदार भाषा ही कुठल्याही स्क्रिप्ट प्ले रायटरची एक महत्वाची गरज आहे. आणि त्यामुळे आपण आपण जरी मानत नसलो तरी जगामध्ये सिनेमाला लिटरेचरचं स्थान आहे. आपल्याकडे कथा, कादंबऱ्या आणि नाटकं याला जितकं साहित्य म्हणतात तितकं सिनेमाला म्हटलं जात नाही, कारण आपण सिनेमाकडे करमणूक म्हणून बघणारा देश आहोत. पण जगामध्ये चित्रपटालाही एका अर्थाने लिटरेचरचं स्थान आहे, आणि त्या गांभीर्याने आणि त्या ममत्वानी लोक सिनेमाकडे पाहतात, सिनेमा तयार करतात. आणि ती विद्यार्थी म्हणून मला असं वाटतं, मला स्वतःला शिकण्याची एक खूप मोठी संधी आणि एक फार सुंदर प्रक्रिया पण आहे जी माझी अव्याहत चालू असते. तुझ्या लेखनात सचिन परिकथा हा घटक नसतो ना? मला परिकथा हा एलिमेंट जास्त रिच वाटतो, आणि तो सिनेमात असायला हवा, कारण त्या डार्क असतात. आपल्या तुम्ही ग्रिम्स फेरीटेल्स वाचल्यात तर त्या सगळ्या भयंकर सॅड, डार्क, आणि त्या सगळ्याचे अंडरटोन जे अत्यंत गूढ आहे त्याच्यावरती जे चालू असतं, त्यामुळे सिनेमा ही परिकथा असते कुठलाही. आणि त्या ग्रिम्स बंधूंचंच उदाहरण द्यायचं तर ती जास्तच असते. याचं कारण तुम्ही वरवर पाहणारी गुलाबजाम सारखी तुम्ही गोष्ट घ्या, ती वरवर एका पातळीवर काहीतरी वेगळ्या गोष्टीविषयी बोलत असली. अनेक लोकांना तोंडाला पाणी सुटणं, आपल्या लहानपणीचे पदार्थ आवडणं, आईची आठवण येणं हे चालू असलं तरी जो सुजाण प्रेक्षक आहे त्याला त्यातले एकटेपणाचे, दुर्दैवाचे आणि आयुष्य पुन्हा संपलेलं उभं करण्याचे अंडर करंट दिसत असतात. सो मला असं वाटतं हो, प्रत्येक सिनेमा ही परिकथा असते, पण ती अनेक रंग घेऊन येते. म्हणजे ती त्याच्यामध्ये पंख लावलेल्या पर्या नसतात आणि एंजल्स नसतात, पण परिकथेकडे आपण जर वेगळ्या दृष्टीने पाहिलं तर असते ती परिकथा प्रत्येक सिनेमा. पण मराठी इंग्रजी भाषा बदलत चालली आहे सगळ्याच प्रांतामधली, म्हणजे जगभर, अगदी म्हणजे महाराष्ट्रात घ्यायला पाहिजे असं नाही, तर त्याविषयी तू तुझं काय मत आहे? मला असं वाटतं इंग्रजी भाषा जास्त ताकदवान होत चालली आहे, याचं कारण त्या भाषेची फ्लेक्झिबिलिटी आणि त्या भाषेनी इतर भाषांच्या अनुषंगाने आपल्याला सातत्याने बदलत ठेवलेलं आहे. याचं दुसरं कारण म्हणजे ती ती जे विजेत्या देशांची आणि भांडवलवादी देशांची व्यवहाराची मुख्य भाषा आहे. कदाचित 20 वर्षांनी आपण चायनीज भाषेविषयी आपल्याला काहीतरी बोलावं लागेल, जगाचा कल ज्या दिशेने चाललाय, कारण भांडवल आणि राज्य सत्ता तुमची भाषा नियंत्रित करत असतात. दुसरं, ब्रिटिशांनी आपला देश सोडून काही फार वर्ष झाली नाहीत. तुम्ही एखाद्या देशाचा इतिहास किंवा देशाचं आयुष्य मोजलं तर भारत अजूनही लहान देश आहे, आणि त्यामुळे तो अजूनही कलोनियल इन्फ्लुएन्सेस असलेली पिढी अजून संपून गेली नाही त्याच्यावरची. आणि आपल्याकडे इंग्रजी भाषेचं किंवा कुठल्याही प्रांताच्या भाषेचे अमर्याद लेयर्स आणि प्रकार आणि उपप्रकार दिसतात, ज्यामुळे मला असं वाटतं आपण भारतात जन्मणं आणि भारतामध्ये शिकून भारतात काम करणं याच्या इतकं सुदैव नाही, कारण आपण भाषा समृद्ध प्रदेशामध्ये
सातत्याने जगत असतो आणि आपल्याला सातत्याने एक ज्यांना भाषा आवडतात ज्यांना भाषांवर प्रेम आहे त्यांना आनंद देणारा हा देश कारण अत्यंत आपल्याला प्रश्नात पाडणारी पिढी आपल्याला इथे भेटते की भाषेचं काय करायचंय आणि तिथपासून ते अत्यंत ओघवती शुद्ध भाषा बोलणारे लोक आपल्याला भेटतात. तो हा असा मोनोकल्चरल देश नाहीये. मी म्हणलं तसं भारत हा अत्यंत वाहता प्रवाही अत्यंत मिसळून घेणारा आणि सातत्याने वेगवेगळे प्रश्न आणि वेगवेगळी कन्फ्युजन आणि राग तयार करणारा देश आहे आणि मला असं वाटतं वाचक लेखक आणि भाषेवर ज्यांचं ज्यांचं प्रेम आहे त्या सगळ्यांसाठी इथे राहणं हे अत्यंत सुदैवाचं लक्षण आहे कारण हा मेल्टिंग पॉट आहे. एकेकाळी अमेरिका होती तसा आणि त्यामुळे मला फार छान वाटतं भारतामध्ये राहायला भारतात अनेक लोकांना भेटायला कारण आपण जर प्रवास करून बाहेर गेलो तर एक देश एक भाषा आणि त्यातली फार माइल्डर व्हेरिएशन अशा संस्कृतीला आपण सामोरे जातो. एक तर त्यात आपलं अज्ञान असतं कारण आपल्याला सगळ्या परक्या भाषा येत नसतात पण भारतात तसं होत नाही. महाराष्ट्रात तुम्ही पहा इतकी इतकं भाषेचं वैविध्य आहे. म्हणजे एका बाजूला मराठवाड्याकडची भाषा आहे एका बाजूला कोकणातली भाषा आहे एका बाजूला कोल्हापूरची भाषा आहे अलंकार आहेत दागिने असल्यासारखी भाषा आहे आपली. सो मला स्वतःला फार आवडतं इतक्या मल्टीलिंग्युअल सोसायटीमध्ये राहायला. मला मुंबईत राहायला खूप आवडतं कारण त्यांनी तुमचा एक सेन्स ऑफ प्युरिटी सतत डिस्ट्रॉय होतो. ते जे एक शेंडी लावून सतत असे असावे आणि तसे असावे नावाचे जे तुमचे नियम असतात ते मुंबई तुमची रोज डिस्ट्रॉय करते आणि त्याच्यामुळे मुंबईत राहण्या इतका सुंदर अनुभव नाही. त्यांनी भाषा तुमची काहीतरी वेगळीच तयार होते. माझ्या मध्ये मुंबईत मध्ये राहणाऱ्या माणसाची इंग्लिश त्याचं हिंदी आणि त्याचं मराठी हे वेगळेच असतात. ते मुंबई प्रांत येतो एक वेगळा. आय एन्जॉय इट कम्प्लिटली. दुसरं मला कुणालाही असं म्हणायला आवडत नाही की हा अशुद्ध बोलतो किंवा या मुलांना नीट बोलता येत नाही तरुण मुलांना कारण आपण हे समजून घेत नाही होत की आता इंटरनेटमुळे काय झालंय प्रतिमा प्रतिमेवर चाललाय संवाद शब्दांवर नाही आणि त्यामुळे प्रतिमा ही नवीन भाषा आहे जे आपल्या तरुण पिढीला जास्त कळलंय आणि आपण अजूनही जुन्या अर्थाने लिटरेचरच्या आणि भाषा शुद्धीच्या मोहामध्ये अडकलोय. त्यात नुकसान आपलं आहे त्या पिढीचं नाहीये. दे विल सर्व्हाइव्ह अँड दे विल बी हॅपी. यु आर राईट. तू अलियन्स प्रोसेस मध्ये फ्रेंच शिकलास ना? हो. सो म्हणजे दोन प्रश्न आहेत की फ्रेंच का शिकायचं ठरवलंस आणि तो अनुभव कसा होता म्हणजे लर्निंग अ फॉरेन लँग्वेज? मी म्हटलं तसं मी खूप वाईट स्टुडंट आहे. मी शाळेत वाईट स्टुडंट होतो. मी कॉमर्स कॉलेजमध्ये गेलो ते गेलोच नाही. मी सुमित्रा बाबांच्या सेटवर काम करायला लागलो 17 वर्षाचा असताना आणि उमेश कुलकर्णी आणि मी आम्हाला सुनील सुक्थनकर्णी असं 11वीत का 12वीत आम्ही असताना त्यांना आय थिंक 12वीत असताना भेटलो होतो आणि आर्काईव्ह मध्ये वेगवेगळे सिनेमे बघायला आम्हाला पाठवले की तुम्हाला सो आम्ही असे 17-1 वर्षाचे होतो आणि आम्ही जगभरातले सिनेमे पुण्याच्या नॅशनल फिल्म आर्काईव्ह ऑफ इंडियामध्ये मोठ्या पडद्यावर पाहायला लागतो प्रिंटवरती. आणि मला तेव्हा फ्रेंच सिनेमा खूप आवडायचा कारण त्यातला वाइल्डनेस आणि त्यातली नात्यांची अत्यंत बोहेमियन जुनी रचना आणि ती भाषा काहीतरी अत्यंत प्रवाही गोड आणि असं काहीतरी होत. सो कॉलेजच्या रांगेमध्ये मला त्याच्या आधी असं घडलं होतं की 10वी झाल्यानंतर उमेश कुलकर्णी मी आणि माझा कॅमेरामन मिलिंजो ज्यांनी गुलाबजाम आणि पॉंडिचेरी शूट केलाय तो मिलिंजो आम्ही एका वर्गात होतो शाळेत 10वी स्कूलला. उमेश आणि मी फिल्म मेकर व्हायचं ठरवलं होतं तेव्हा नंतर ठरवलं आणि मिलिंद सिव्हिल इंजिनियर झाला आणि मग कॅमेरामन झाला. सो उमेश 10वीचा रिझल्ट आल्यावर उमेश म्हणला आपण कमी अभ्यास असेल अशा ठिकाणी जाऊ म्हणजे आपल्याला काय काय नाटकं आणि काय काय करता येईल. मग मी म्हणलं की तो म्हणला सायन्सलाही खूप अभ्यास असतो आणि आर्ट्सला पण असतो पण कॉमर्सला नसतो. हे त्यांनी कुठनं शोधलं होतं मला माहित नाही कारण कॉमर्सला खूप अभ्यास असतो अकाउंट्स आणि इकॉनॉमिक्सला. सो आम्ही बीएमसीसीच्या रांगेत उभे राहिलो आणि फ्रेंडचा कोटा खूप लिमिटेड होता. मला काहीतरी 89.5% होते आणि उमेशला 90.5% होते 10वीत. आणि उमेश फक्त माझ्या पुढे उभा होता आणि उमेश मला म्हणला फॉरेन तिसरी भाषा कुठली घ्यायची. मी त्याला म्हणलं फ्रेंच. तो गेला त्याला 90.5% मिळाली आणि मला आणि क्लोज झालं फ्रेंच आणि मला 89.5% मराठी घ्यायला लागली भाषा अतिरिक्त भाषा म्हणून. आणि उमेश म्हणला तुला नाही मिळाली. म्हणलं नाही कोटा संपला. मग मी
अलियन्स फ्रान्सेस मध्ये जाऊन ऍडमिशन दिली आणि फार बरं झालं की मी अलियन्स मध्ये गेलो, कारण अलियन्सची स्वतःची शिक्षण पद्धती आणि म्हणजे भाषेचं प्रोसेसिंग हे अत्यंत रिच आहे. आणि मी असंच काहीतरी 12वीत असताना अलियन्स मध्ये फ्रेंच शिकायला गेलो. आणि पुन्हा तुम्हाला, तुम्ही केव्हाही माधुरी पुरंदरांना फोन करा किंवा नंदिता वागळ्यांना पुण्यामध्ये फोन करा, त्या तुम्हाला सांगतील की मी किती वाईट विद्यार्थी होतो ते. पण मला सिनेमे पाहायची आणि हौसेनी दुसरी भाषा न येणारी बोलण्याची अशा दोन्ही आवडी होत्या, त्याच्यामुळे बहुधा मी तगून गेलो अलियन्स मध्ये. आणि इट वॉज अ वंडरफुल एक्सपिरियन्स, नवीन दार उघडलं जगाचं. आणि तिथे फ्रान्सिस बेरो नावाच्या फ्रेंच बाई डिरेक्टर होत्या अलियन्सच्या, त्यांनी एक दिवशी माझ्यासमोर एक फॉर्म टाकला आणि त्या म्हणाल्या की पॅरिसमध्ये फेमिस नावाचं खूप मोठं प्रख्यात फिल्म स्कूल आहे आणि 12 देशातली 12 मुलं दरवर्षी पूर्ण स्कॉलरशिपवर तिथे निवडली जातात समर युनिव्हर्सिटीसाठी, युनिव्हर्सिटीचे द्यायचे. तर ती फेलोशिप तुला हा फॉर्म भर आणि मला दे. म्हणलं मला कोण घेईल? तर त्या म्हणल्या दोन त्याच्या अटी आहेत की फ्रेंच बोलता आलं पाहिजे, कारण ते कॉलेज 4-5 महिन्याचं आहे, ते इंग्लिश मध्ये आहे सगळं, फ्रेंच मध्ये आहे, इंग्लिश नाही. आणि सिनेमाचा एक बेसिक अनुभव पाहिजे जो मला होता. सो माझं सगळ्यात मोठं स्वप्न पॅरिसमध्ये जाऊन राहायचं विद्यार्थी म्हणून आणि फुल फेलोशिपवर अलियन्समुळे साकार झालं, कारण आम्ही तो अर्ज भरला, तो भरायला मला बेरो बाईंनी मदत केली. आणि नंतर माझी तोंडी परीक्षा होती ती मी एसटीडी बूथमध्ये उभं राहून दिली, कारण तो इंटरनॅशनल कॉल आम्ही करायचा होता, म्हणजे तोही करायचा एम्बसीत कॉल आणि मग ते तुमचा इंटरव्ह्यू घेतात. आणि आमच्या घरामध्ये ते आयएसडी वगैरे काय तेव्हा करायला लागायचं तसं काही सोय बहुधा नव्हती. सो मी कुठच्या तरी एसटीडी बूथमध्ये उभं राहून माझा ओरल इंटरव्ह्यू दिला आणि माझं सिलेक्शन झालं 99. आय थिंक अलियन्स वॉज अ ग्रेट एक्सपिरियन्स, कारण त्या अंगणात पाऊल तुम्ही टाकलं की तुम्ही इतर कुठलीही भाषा बोलू शकत नाही, फक्त फ्रेंच, नाही तर मग खुणा करा एकमेकांना. सो त्यांनी शिस्त वाढते आणि आय लव इट कम्प्लीट. ग्रेट. अजून कुठल्या भाषा तू शिकणार आहेस, म्हणजे इंटरनॅशनल किंवा इंडियन? मला एकतर मल्याळी भाषा शिकायचीच आहे आणि त्यामुळे मी जाऊ तिथे, कारण मला त्यांचा सिनेमा आवडतो. मी फ्रेंच शिकायला लागलो याचं कारण मला फ्रेंच सिनेमा विदाऊट सबटायटल्स पाहायचा होता, कारण सबटायटल्स मध्ये काहीतरी आपण घालवतो, एक काहीतरी लेअर असतो, ह्युमरचा लेअर असतो बेसिकली, तो सेन्स ऑफ ह्युमर प्रत्येक भाषेमध्ये असतो तो जातो. आणि त्यामुळे मी विदाऊट सबटायटल्स फ्रेंच सिनेमा बघता यावा म्हणून फ्रेंच शिकायला लागलो. तसं मला सध्या जर कुठल्या सिनेमाविषयी रिस्पेक्ट वाटत असेल भारतात सगळ्यात जास्त, तर तो मल्याळी सिनेमाविषयी वाटतो. आणि मी आता तिथे 1.5-2 वर्ष राहत होतो, कारण कोबाल्ट ब्लूचं सगळं शूटिंग आम्ही केरळमध्ये केलं, केरळमध्ये पूर्ण राहायलाच गेलो होतो 1.5-2 वर्ष आता. आणि अत्यंत अवघड भाषा आहे, त्यामुळे मला एक ती भारतीय भाषा शिकायची आहे. आणि मी सध्या स्पॅनिश शिकतोय, मी पहिल्या वर्गात आहे, पण ती मी ऑनलाईन शिकतोय. डिओलिंगो नावाचं एक अत्यंत सुंदर ऍप आहे ज्याच्यावरचं लँग्वेज टीचिंगचं स्ट्रक्चरिंग खूप स्ट्रॉंग आहे. सो मी हे मी कोविडच्या काळामध्ये सुरू केलं शिक्षण, सो आता जेव्हा क्लासेस उघडतील, इन्स्टिट्यूट उघडतील, तेव्हा मी जाऊन रेग्युलर क्लासेस सुरू करेन. सो सध्या स्पॅनिश शिकणं सुरू आहे, कारण मला प्रवास करायचा आहे लॅटिन अमेरिकन देशांमध्ये आणि तिथे तुम्ही स्पॅनिश येत नसेल तर जाऊन काहीच घडत नाही, म्हणजे नुसतं टुरिस्ट सारखं जाऊन यायला लागेल, मला करायचं नाहीये. त्यामुळे ती शिकतोय भाषा आणि मला मल्याळम शिकायचं, मल्याळम कुणीतरी शिकवणारं भेटलं पाहिजे चांगलं. सो मी वाट बघतोय सध्या. सर्टनली मिळेल कोणीतरी, आय होप सो. तुझ्या ज्या कलाकृती आहेत ना आतापर्यंत तू मराठीत केल्या, तर त्या पुढे जाऊन तू फ्रेंच किंवा आता मल्याळम किंवा इतर कोणतीही भाषा त्याच्यामध्ये ट्रान्सलेट करणारेस किंवा रूपांतर करणारेस, असं काही प्लॅन्स आहेत? सो हॅपी जर्नीचा अंजली मेनन या ज्या खूप सक्षम दिग्दर्शिका आहेत केरळमधल्या, त्यांनी कुडे नावाचा रिमेक बनवला हॅपी जर्नीचा. सो मला असं वाटतं रिमेक करणं किंवा भाषांतर करणं हे माझं कलाकार म्हणून काम नाही, कारण त्याला लागणारा स्किलसेट भाषांतरकार तर मी नाहीच आहे. मी म्हणलं तसं मी अत्यंत धसमुसळा आणि स्ट्रक्चरल इम्परफेक्शन मध्ये आनंद मानणारा माणूस आहे, त्यामुळे तशी म्हणजे मला शांता गोखल्यांचा फार आदर वाटतो की त्या मूळ
स्वतःचं लिखाणाचा फ्लो मराठीतला इंटॅक्ट ठेवून इंग्लिशचा इंटॅक्ट ठेवून त्या प्रचंड भाषांतराचं काम करत असतात. तेच जेरी पिंटो विषयी पण मी म्हणेन की कमाल आहेत बाबा हे लोक. मला तसा मला माझी तशी बैठक नाही भाषांतरकाराची. आणि रिमेकच्या बाबतीमध्ये इतर दिग्दर्शक अनेक वेळेला तुमच्या कामाकडे एका उत्सुकतेने आणि आकर्षणाने पाहत असतात आणि ते तुमचं काम रिमेक करतात. हॅपी जर्नी हे त्याचं उदाहरण आहे. आम्ही आत्ता तेजस आणि मी आत्ता एक फिल्म लिहितोय जी संपूर्णपणे केरळी भाषक समाजात घडते पण आम्हाला तो ती भाषा येत नाही आणि त्यामुळे आम्ही ती संपूर्ण फिल्म आत्ता इंग्लिशमध्ये लिहितोय. त्यामुळे ती संपूर्ण इंग्लिश इंडियन इंग्लिश फिल्म आहे ती जी म्हणजे त्रावणकोरच्या एका जुन्या जुना जंगल आहे ज्याच्यामध्ये ती घडते कथा. सो ती जर कधी झाली तर दिग्दर्शक म्हणून मला जर मल्याळी भाषेमध्ये ती बनवता आली तर मला बनवायला आवडेल. मी संपूर्ण मल्याळी टीम माझ्या सोबत घेईन ज्यांना भाषा चांगली येते आणि ते मला करायला मात्र नक्की आवडेल. मला दक्षिणी सिनेमाची जी एनर्जी आणि प्युरिटी आहे त्या भाषेमध्ये एखादा सिनेमा करायला डेफिनेटली आवडेल आणि त्यामुळे आता आम्ही ती इंग्लिशमध्ये लिहितोय संपूर्ण कथा. ओके दॅट्स ग्रेट. भाषा व्यवसायातील कोणती गोष्ट तुला बदलायला आवडेल? प्रकाशन. याच कारण संपादक संपलेत आणि जुन्या ज्या प्रकाशकांची मराठीमध्ये ग्लोरी आहे त्याच फॉर्मॅटवरती आज आपण 2022 मध्ये काम करतोय आणि मला असं वाटतं की अत्यंत ढिसाळ आहे मराठी प्रकाशन व्यवसाय. त्याला आर्थिक शिस्त नाही, त्याला कुठल्याही प्रकारची स्ट्रक्चरल शिस्त पण नाही कारण कुणाकडेच जाणते संपादक नाहीये. म्हणजे प्रकाशकच संपादक असतात. म्हणजे त्या प्रकाशन गृहामधले जे असे प्रोफेसरिश माणसं असतात कुणीतरी एम्प्लॉय केलेली जी संपादक बनतात आणि त्यांनी मराठी साहित्याचं खूप नुकसान होत आहे असं मला वाटतं. ते होऊच देत कारण कुठल्याही गोष्टीचं नुकसान झालं की त्याची पुनर्रचना होऊन काहीतरी नवीन सुरू होतं. पण सिन्स यू आस्क्ड मी काय बदलायला आवडेल तर जुन्या प्रकाशन गृहांच्या कॉपी पेस्ट सिस्टीम मारणारी जी आजची प्रकाशन गृह आहेत ती संपल्याशिवाय नवीन काही सुरू होणार आणि मग काही गोष्टी संपाव्याच लागतात. म्हणजे त्या राहू दे जुनं थोडस मग नवीन पण त्याच्या शेजारीच तयार होईल तर तुम्हाला तो ते घर पाडून नवीन बिल्डिंग बांधायला लागते. सो ते संपल्याशिवाय काही घडणार नाही असं मला वाटतं स्वतःला. आणि भविष्यात तुझ्या काय योजना आहेत? मी सध्या एक मोकळी बाळगून लिखाण करायला लागलोय कारण मला खूप अप्रत्यक्षपणे प्रेशर दिलं जातं की तू गेली 20 वर्ष काही लिहिलं नाही कोबाल्ट ब्लू नंतर, ज्याला कादंबरीचा किंवा ज्याला दीर्घ लिखाणाचा एक प्रकारे काही आवाका आहे असं. आणि ते मी खूप वर्ष ऐकलं आणि मी खूप वर्ष ते ऐकून घेतलं आणि मी मध्ये शांता गोखल्यांशी त्याविषयी शांतपणे बसून चर्चा केली की मला त्याचं प्रेशर येतं लोक मला असं सारखं बोलल्यामुळे. आणि त्या मला म्हणाल्या की ऍज लॉंग ऍज यु आर रायटिंग इन लॉंग फॉर्म, तुम्ही दीर्घ पल्ल्याचं लिखाण करत आहात, ते लिखाण कादंबरी म्हणून पुस्तकात येत आहे का ते सिनेमाची पटकथा म्हणून पडद्यावर येत आहे याच्याशी तुला त्रास करून घ्यायचं कारण नाही. तू सतर्क राहा, तू कार्यरत राहा आणि तू सातत्याने तुझ्या स्वतःच्या ब्रॅकेट्स मोडत राहा, मग तू लिटरेचरकडे एका वेगळ्या अंगाने आपणही सगळ्यांनी बघायला शिकायला हवं की लिहिता माणूस काय काय प्रकारचे फॉर्म्स निर्माण करतो. आणि त्यांनी मुख्य माझ्या मनावरचं प्रेशर गेलं कारण मला कादंबरीकार व्हायचं नव्हतं. मी कोबाल्ट ब्लू लिहायला लागलो तर ती कादंबरी नाही, ती लघु कादंबरी आहे. त्यामुळे मला असं मला एकदम मराठी लेखक बनून मिरवण्यात काहीच इच्छा नाहीये. मला मी मला जे वाटेल ते करणारा माणूस आहे आणि त्यामुळे मराठी लेखक झाल्यानंतर त्याचे जे प्रोटोकॉल्स पाळायला लागतात ती संमेलन मग त्या सगळ्या लेखकांचा ते काय झालंय सगळ्यांना पुढं आणि सुनीताबाई पुण्यात राहायचे, मग दुपारी वसंत आला, संध्याकाळी कुमार आला, मग भीमसेन आला, मग शांताबाईच येऊन गेल्या. तर ते जगण्याची फार हौस असते मराठी लोकांना की आपलं सगळ्या लेखकांशी किती छान आहे, माझं कुणाशी बरं नाहीये कारण माझं कुणाशी काही डायलॉगच नाही. सो मला पुलं सुनीताबाई वसंतराव कुमारजी यांच्या काळातल्या पुण्यासारखं मी जगू शकत नाही. त्यामुळे मी मराठी लेखकासारखं आयुष्य जगू शकत नाही. त्या इतर लेखकांना भेटा, प्रकाशकांबरोबर चहा पीत बसा मला काहीच जमत नाही. मी खूप बिझी असतो
माझं वाचनात आय थिंक 80% आयुष्य जातं. उरलेला जेवढा काही वेळ आहे त्यात सिनेमे बनवावे लागतात, लिहायला आवडतं, प्रवास करायला आवडतं. सो मला लेखक असं अधिष्ठान म्हणून असं काही लेखक बनायचं नाही आपल्या भाषेत, आणि जे वाटेल ते करत राहणं एवढाच प्लॅन आहे, आणि ते बदलत राहू दे जे वाटतंय ते. असं ठरवून बसायला नको की आपण हे आहोत, असं आपण कुणीतरी होऊन बसलोय ते खूप घातक आहे. मलाही मी असं खूप दिवसात बहुधा इतक्या निवांतपणे आणि इतक्या रिलॅक्स मोडमध्ये या विषयांवर कोणाशी बोललो नव्हतो, कारण आपण काही आपल्या कामाबद्दल असं सतत विचार करत बसत नाही, त्यामुळे मला स्पॉन्टेनियसली तुमच्याशी गप्पा मारता आल्या त्याच्याविषयी फार छान वाटलं. यस, इट वॉज फन आणि थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू आणि थँक्यू आणि सगळ्या आपल्या गप्पा ऐकणाऱ्या लोकांना शुभेच्छा, त्यांच्या सगळ्यांच्या कामाला शुभेच्छा. त्यांना नवीन नवीन पुस्तकं सापडत जावत आणि नवनवीन भाषा एक्सप्लोअर ते सगळेजण करत. लेट्स विश देम द बेस्ट. यस, डेफिनेटली. थँक्यू. थँक्यू. बाय बाय. बाय बाय. झनक झनक झन झंकारिता अखिल जगति भुलवी रसिक मनांचा तारा गीत कहाण्या गीत गुरु.